एखाद्या वस्तूची टंचाई निर्माण झाली की ती मिळवण्यासाठी जशी झुंबड उडते तशीच झुंबड नंदुरबार जिल्हा रुग्णालयाच्या कोविड केअर सेंटरमध्ये ऑक्सिजन सिलेंडर मिळवण्यासाठी कोरोना रुग्णाच्या नातेवाईकांची उडाली आहे। त्या मागील कारणही तसंच आहे। 2 दिवसापासून सुरू असलेल्या ऑक्सिजन टंचाई बातमीमुळे हा प्रकार घडला असल्याचं जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केलंय। नंदुरबार जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वाढत आहे। आजच्या घडीला जिल्ह्यात 8,000 रुग्ण उपचार घेत आहेत, त्यात मृत्यूचं प्रमाणही वाढलं आहे। गेल्या 4 दिवसात 57 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। सध्या घडीला जिल्हा रुग्णालयात 2 ऑक्सिजन प्लांट आहेत, त्यातून 250 सिलेंडर ऑक्सिजन तयार होतो, मात्र वाढत्या रुग्णांमुळे ते कमी पडत आहे। त्यामुळे धुळ्याहून दररोज 150 सिलेंडर जिल्हा रुग्णालयात येत आहेत। मात्र गेल्या 2 दिवसापासून माध्यमांमध्ये सुरू असलेल्या ऑक्सिजन टंचाईच्या बातम्यांमुळे रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि ऑक्सिजन सिलेंडर भरून गाडी आली आणि तिच्या भोवती नातेवाईकांनी गराडा घातला, मिळेल ते सिलेंडर घेऊन आपल्या रुग्णाकडे घेऊन जाऊ लागलेत। प्रशासनाच्या नजरेत हा प्रकार आला, त्यांनी ऑक्सिजन मुबलक असल्याचं सांगितल्यावर परिस्थिती नियंत्रणात आली। हा प्रकार फक्त अफवांमुळे झाल्याचं जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी स्पष्ट केलं आहे। ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नंदुरबार। या बाबतीमध्ये आपल्या सिव्हिल हॉस्पिटलला साधारणतः 200 बेडचं हॉस्पिटल आहे, अजून त्याच्यामध्ये 20 बेड आपण एक्स्ट्रा ॲड केलं, 220 बेडचं हे पूर्ण कोविड रुग्णालय आहे। त्याच्यामध्ये आमचे स्वतःचे 2 ऑक्सिजन प्लांट आहेत, जे हवेमधून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेट करून ते प्युअर करून पूर्ण जवळपास 150 बेडचा ते ऑक्सिजन पाठवतं आणि काही जे बेड्स आहेत त्यांना आपण बाहेरून सिलेंडर मागून ऑक्सिजन देत असतो। मध्यंतरी टीव्हीमध्ये मीडियामध्ये ह्या बातम्या आल्या की ऑक्सिजनचा तुटवडा आहे किंवा हे आहे, त्याच्यामुळे गैरसमजुतीने काही लोक त्या गाडीमध्ये गेले आणि गाडीमधून सिलेंडर बाजूला काढायला सुरुवात केली, पण लगेच तात्काळ सिक्युरिटीवाल्यांना थांबवलं आणि सर्व सिलेंडर एका स्टोरमध्ये ठेवलं त्याच्या आणि लोकांना समजून सांगितलं की सर्व लोकांना ऑक्सिजन मिळणार आणि आज कुठल्याही प्रकारचा ऑक्सिजनचा तुटवडा सध्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नाही आहे। जेही प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत त्या प्रायव्हेट हॉस्पिटलनी प्रायव्हेट एजन्सीच्या मार्फत ते आपल्याकडे ऑक्सिजन घेतात, आमचं त्यांना कम्प्लीट सपोर्ट आणि कोऑर्डिनेशन आहे। एखाद्या जर हॉस्पिटलला किंवा एजन्सीला जर ऑक्सिजन कमी भासलं तर आमचे जे FDIचे इन्स्पेक्टर आहेत त्यांच्यामार्फत बाकी जिल्ह्यांशी कोऑर्डिनेशन करून त्यांना आम्ही ऑक्सिजनची उपलब्ध करून देतो। तरी परत मला नागरिकांना म्हणायचं की आपण पॅनिक होऊ नका, काळजी घ्या आणि ऑक्सिजनमध्ये जी आलेली जी बातमी आहे ती एक लोकांमध्ये जो गैरसमज होता त्याच्यामुळे आलेली आहे। सिव्हिलमध्ये ऑक्सिजनचा कसलाही तुटवडा नाही आहे।